आजोबा, हा माठ आणायला आपण ज्या कुंभारवाड्यात गेलेलो ना, तिथे मी संत गोरा कुंभार असं एक फोटोवर लिहिलेलं वाचलं होतं. पण हे संत गोरा कुंभार होते कोण? अरे बाळा, ते सुद्धा खूप मोठे संत होते आणि विठ्ठलाचे परम भक्त होते. पण तुम्ही तर मला त्यांची गोष्ट सांगितलीच नाही. असं होय? ठीक आहे की आत्ता सांगतो. संत गोरा कुंभार यांचा जन्म मराठवाड्यातील तेरढोकी गावात झाला. ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या पत्नीचे नाव संताई. त्या दोघांना एक लहान मुलगा देखील होता. ते कुंभाराचाच व्यवसाय करत. पण तुला सांगतो बाळा तेजस, त्यांच्या मुखी सतत विठ्ठलाचं नाव असायचं. एके दिवशी काय झालं, गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत मग्न होऊन मडकी बनवण्यासाठी माती तयार करत असताना त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी बाहेर निघाली. तिने मुलाला दोरीने बांधून ठेवलं आणि कुंभारांना म्हणाली, आवं मी नदीवर चालली पाणी आणायला, बाळावर लक्ष असू द्या. असं म्हणून ती निघून गेली. संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत लीन होऊन माती तुडवत होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हे बघून त्यांचं ते लहान मूल वडिलांकडे रांगत रांगत गेलं. काही क्षणातच ते बाळ मातीमध्ये येऊन बसलं. इथे गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत लीन मग्न होऊन त्यांना कशाचंच भान राहिलं नाही आणि माती तुडवत राहिले. काही वेळाने संताई नदीवरून पाणी घेऊन आली व तिने विचारलं, अहो आपलं बाळ कुठे? परंतु गोरा कुंभार अजून देखील विठ्ठल भक्तीतच मग्न होते, माती तुडवत होते. इतक्यात संताईचं लक्ष गोरा कुंभार तुडवत असलेल्या मातीकडे गेलं. ती माती लालसर झाली होती. तिने मोठ्याने टाहो फोडला आणि ती रडायला लागली. त्या आवाजाने गोरा कुंभार यांचं ध्यान मोडलं. त्यांचा सारा प्रकार लक्षात आला आणि ते अतिशय दुःखी झाले. अहो हे काय केलं तुम्ही? माती तुडवताना आपल्या पायाखाली आपलाच मुलगा आहे याचं भान देखील राहिलं नाही तुम्हाला. तुम्हीच तुमच्या मुलाचा जीव घेतला तो. विठ्ठला, हे काय घडलं रे माझ्या हातून? कसले वडील आहात तुम्ही? असली कसली भक्ती तुमची? तुमच्या भक्तीमुळे माझा मुलगा गेला. धिक्कार आहे अशा भक्तीचा आणि अशा देवाचा. विठ्ठलाबद्दल असे शब्द ऐकताच गोरा कुंभाराने संताईवर हात उचलला. मला हात लावू नका, तुम्हाला शपथ आहे तुमच्या विठ्ठलाची. हे ऐकताच गोरा कुंभार जागीच स्तब्ध झाले. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या पत्नीला स्पर्श करणं टाळलं आणि तिच्या हातचं अन्न ग्रहण करणं देखील थांबवलं. पुढे ते दोघंही एक दुःखी आयुष्य जगू लागले. संताईने विचार केला आणि कूळ वाढवण्यासाठी तिच्या वडिलांशी बोलून कुंभारांचा विवाह तिच्या बहिणीशी लावून दिला. पण गोरा कुंभाराने दुसऱ्या पत्नीलाही स्पर्श केला नाही व तिच्या हातचंही अन्न त्यांनी प्राशन केलं नाही. दोघी बहिणी खूप दुःखी झाले. एका रात्री गोरा कुंभार झोपलेले असताना दोघीही त्यांच्या बाजूला येऊन झोपल्या. गोरा कुंभार स्वप्नातही विठ्ठलाच्या भक्तीत मग्न होते. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. स्वप्नात त्यांनी दोन्ही हात विठ्ठलाची भेट घेण्यासाठी म्हणून बाजूला केले आणि प्रत्यक्षात त्यांचे दोन्ही हात बाजूला झोपलेल्या त्यांच्या पत्नीला लागले.
या स्पर्शाने ते खडबडून जागे झाले आणि त्यांना पश्चाताप झाला विठ्ठलाची शपथ मोडल्याचा. हे सर्व या हातामुळे झालं असं म्हणत त्यांनी स्वतःचे हात मनगटापासून छाटून टाकले आणि बेटा तेजस त्यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा एक नवीन संकट ओढवलं. पुढे काही दिवसात त्यांच्या घरी एक जोडपं आलं काम मागण्यासाठी. म्या विठोबा, आम्हाला राहण्यासाठी जागा आण, जेवण द्याल, त्या बदल्यात आम्ही तुमच्या घरातली सगळी कामं करू. जशी पांडुरंगाची इच्छा. असं म्हणत संत गोरा कुंभार यांनी त्या जोडप्याला राहण्याची परवानगी दिली. पुढे विठोबाने संत गोरा कुंभारांचं सगळं काम सावरलं आणि अत्यंत सुंदर खूप सारी मडकी बनवून त्यांना दिली, ज्याने गोरा कुंभारांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाला. त्याच दरम्यान पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली होती. विठोबा म्हणाला, त्याच्या सांगण्यावरून गोरा कुंभार विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायला तयार झाले. जाता जाता सर्व वारकरी दोन्ही हाताने टाळ्या वाजवत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं म्हणत चालले होते. हे सगळं वातावरण पाहून संत गोरा कुंभार उत्साहाने गाऊ लागले आणि टाळ्या वाजवण्यासाठी त्यांनी आपले मोडलेले हात उचलले. तशाच तुटलेल्या हातांनी ते टाळ्या वाजवू लागले आणि काय चमत्कार, पाहता पाहता संत गोरा कुंभार यांचे दोन्ही हात परत आले. पांडुरंगाची अशी लीला पाहून सर्व वारकरी आणि स्वतः गोरा कुंभार आश्चर्यचकित होऊन थक्क झाले. कीर्तन संपल्यावर संत गोरा कुंभारांच्या लक्षात आलं विठोबा आणि त्याची बायको कुठेही दिसत नाही. त्यांनी विठोबाला आणि त्याच्या पत्नीला आसपास खूप शोधले पण त्यांना ते जोडपे कुठेही सापडले नाही. अखेर पंढरपूरचा प्रवास पूर्ण करायचा आणि विठ्ठल दर्शन घ्यायचे म्हणून ते पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. तिथे पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये संत गोरा कुंभार यांना त्याच विठोबाचे दर्शन घडले. गोरा कुंभार यांना कळून चुकले की त्यांना मदत करायला आलेले जोडपे दुसरे कोणी नसून स्वतः विठ्ठल आणि रखमाईच होत्या आणि पुढे त्यांनी त्यांच्या दोन्ही पत्नींसह विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले. तर बेटा तेजस, ही होती संत गोरा कुंभारांची गोष्ट. नारेश्वर माऊली.